चाणक्य चानाक मंडल परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार प्रशासन हे देशसेवेचे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन प्रवेश परीक्षा दिनांक दोन जून रोजी संपर्क चाणक्य मंडल परिवार पुणे दूरध्वनी शून्य दोन शून्य दोन चार तीन तीन आठ पाच चार दोन आणि दोन चार तीन दोन एक एक सात सात चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार सर्व माता पिता बंधुभगिनी आणि मित्रमैत्रिणींनो करिअर घडवताना या मालिकेच्या सहाव्या भागात आता आपण भेटतो आहोत करिअर घडवण्याची काही अशास्त्रीय सूत्र समजावून घेण्यात आपले पहिले पाच भाग गेले तुमच्याशी संवाद करताना मला सुद्धा वाटत होतं की फार वेळ जातोय का ह्याच्यात पण माझ्या लक्षात आलं आणि तुम्हालाही जाणवेल की ही झापडं लावलेली ठोकळेबाज समीकरणं इतकी रुचलेली आहेत की ती दूर करून करिअर घडवण्याची शास्त्रीय सूत्रं कोणती इकडे जाण्यामध्ये ते पाच भाग आपल्याला लागलेत आणि मला अर्थातच ठिकठिकाणी पालक आणि विद्यार्थी भेटतात आणि सांगतात कोणी समक्ष कोणी ईमेलनी कोणी माझ्या फेसबुकवर की आम्ही हे सगळं ऐकलं आणि त्यांनी आता आमच्या जीवनात आम्हाला निर्णय घ्यायला उपयोग झाला तर मी मनापासून सांगतोय की असं दिसतं तेव्हा माझं मन भरून येतं आणि मला सुद्धा धन्य झाल्यासारखंच वाटतं की जर आपल्याला खारीचा वाटा उचलता आला पण अशा पहिल्या पाच भागांनंतर आता आपण पोचलो करिअर घडवण्याचं सर्वात महत्त्वाचं सूत्र लक्षात घेण्याचं त्या सर्वात महत्त्वाच्या सूत्राचं नाव आहे स्वची ओळख नॉलेज ऑफ द सेल्फ आणि आपल्या या आजच्या संवादाला आता काही एक शीर्षक द्यायचं झालं तर आपल्या आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे स्वची ओळख म्हणजे करिअर घडवणे म्हणजे केवळ पुस्तकी के अभ्यास नाही तो पण केवळ टक्क्याच्या भाषेत मोजला जाणारा असा मार्क्सवादी निकष नाही त्यामध्ये पण केवळ तू सायन्स आणि नंतर मेडिकल इंजिनिअरिंगला जात आलं तरच उत्तम करिअर असा नाही आणि हे काय नाही नाही असं ने ती ने सारखं सांगताना माझ्या म्हणण्याचा अर्थ मेडिकल इंजिनिअरिंगला कोणी जाऊ नये असं नाही आहे आणि मेडिकल इंजिनिअरिंगला गेले म्हणजे च जीवनात यशस्वी झाले असं नसतं या म्हणण्याचा अर्थ मेडिकल इंजिनिअरिंगला जाऊन यशस्वी होता येत नाही असा त्याहून नाही मेडिकल इंजिनिअरिंग हे चांगलं क्षेत्र आहे आणि होता येतं यशस्वी तर कोणाला होता येतं तर नुसता डॉक्टर झाला म्हणजे तो यशस्वी झाला होत नाही तो उत्तम आणि प्रतिभावंत डॉक्टर असावा लागतो नुसता इंजिनियर झाला म्हणजे तो यशस्वी झाला असं नाही तर तो उत्तम आणि प्रतिभावंत इंजिनियर असावा लागतो तुम्ही एकदा हे दोन शब्द जर लक्षात घेणं चालू केलं तर पुढे फार वेळ न घेता आपोआप तुमच्याच मनामध्ये उगवून येईल अरे उत्तम आणि प्रतिभावंत हा जर निकष असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात आणि कोणत्याही करिअरमध्ये गेलो पण ज्या क्षेत्रात आपण गेलेलो आहोत त्यामध्ये आपण उत्तम आणि प्रतिभावंत असलो तर आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होणार आहोत म्हणजेच कुठलं तरी विशिष्ट क्षेत्र म्हणजेच चांगलं करिअर आहे बाकीची नाहीत ही चुकीची समजूत आहे आणि ते विशिष्ट करिअर करण्यामागे सगळ्यांनी जायचं आणि ते जमलं नाही तर मात्र बाकीच्या क्षेत्रात अशी जी नकारात्मक किंवा जीवनापासून पळ काढणारी संकल्पना आहे असं सुद्धा नाही तर आपण ज्या क्षेत्रात आहोत त्याच्यात आपण उत्तम आणि प्रतिभावंत होणं यामध्ये यशस्वी करिअरची गुरु किल्ली आहे हा विचार आपल्याला या प्रश्नापर्यंत आणून सोडेल की मग आपल्यापैकी प्रत्येकजण कोणत्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होऊ शकतो तर आपण कोणत्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होऊ शकतो याचं उत्तर आहे आपली स्वतःची पटलेली ओळख नॉलेज ऑफ द सेल्फ की बाबा रे किंवा बाई ग तू तु तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येत नाही यावर उभी करण्याच्या नादाला जाऊ नको तुम्हाला उदाहरणार्थ दिसेल खरोखर एक प्रकारच्या परखडपणाने तुम्ही दहावी बारावीचे निकाल आणि परीक्षा पद्धतींकडे पहा एक तर बऱ्याच प्रमाणात हे म्हणण्यात काही फारसं चूक नाही ते दुःखद आहे पण चूक नाही की आपली शिक्षण पद्धती ही शिक्षण पद्धती कमी आहे परीक्षा पद्धती जास्ती आहे मग आपली परीक्षा पद्धती सुद्धा ही त्या त्या विद्यार्थ्याचे गुण ओळखून त्याची जोपासना करणारी पद्धत कमी आहे नुसतेच कागदावरचे मार्क इथे आहे इतकंच काय तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की कागदावरचे मार्क म्हणजे अजिबात बुद्धिमत्तेचं प्रतिबिंब नाही एकमेव नाही फायनल तर त्याहून नाही सध्याच्या परीक्षा पद्धती अशा होऊन बसल्या आहेत की विषय कळलेला नसूनही शंभरपैकी नव्वद मार्क मिळवता येतात पण विषय कळलेला नसतो मग विषय कळलेला नसेल तर जीवनात नाही जाता येणार पुढे आत्ता शॉर्ट टर्ममध्ये वाटेल की शंभरातले नव्वद मिळाले आणि आपल्याला काय घेणे देणे नाहीतरी आपल्याला मेडिकल इंजिनिअरिंगलाच जायचं आहे ना इससे काम नाही चालेगा हे जीवनात मागे पडणार जीवनात म्हणजे करिअरमध्ये पुढे जाण्याचं मग सूत्र आहे की तुला विषय कळला पाहिजे तो त्यावर तुला विचार करता आला पाहिजे तुझ्या स्वतंत्र बुद्धीने भर घालता आली पाहिजे मग विषय कळेल कोणता याचं उत्तर आहे तुझ्या स्वभावाला जे सहज आहे सुसंगत आहे ह्यालाच शब्द आहे स्वची ओळख अरे तू स्वतःला ओळख तू तु तुझ्या जीवनाची इमारत तुला काही येत नाही यावर उभी करण्याच्या फंदात पडू नको तू तु तुझ्या जीवनाची इमारत तुला काही येत नाही पण ते आलं पाहिजे कारण आलं पाहिजे असं कोणीतरी कदाचित पालक सरकार धोरण शिक्षण पद्धती म्हणते की हे तुला आलं पाहिजे तुला दहावीमध्ये सांगितलेल्या सहा विषयात शंभरपैकी पस्तीस मार्क मिळवता आले पाहिजेत आणि तुम्ही या परीक्षा पद्धतीकडे पाहिलं तर पहा दिसेल तुम्हाला वय वर्ष सोळा सतरा अठराची मुलं मुली म्हणजे काय जमिनीत पाहिजेत पण नजर आकाशाकडे लागलेली आणि आपल्या पंखांनी ते आकाश व्यापून टाकू ही जिद्द पाहिजे अशावेळी आमची शिक्षण पद्धती दरवर्षी लाखो मुलांच्या कपाळावर खाडकन शिक्के मारून मोकळे होते की तू नालायक का रे बाबा कारण तुला ह्या सहा विषयांपैकी कोणत्या तरी एका किंवा दोन विषयांमध्ये तुला शंभरपैकी सुद्धा मार्क मिळवता आले नाहीत ही तुझी लायकी दहावीच्या निकालांचा अभ्यास केला तर हे दिसेल की ते शंभरपैकी पस्तीस मिळवू न शकणाऱ्यातले बहुसंख्य हे मुख्यतः इंग्लिश किंवा गणितामध्येच नापास होतात आता इंग्लिश गणित म्हणजे सर्वस्व काय इंग्लिश गणित यावं ना आलं पाहिजे पण नाही आलं एखाद्याला मी का आकाश कोसळलं का खरं म्हणजे अजिबात नाही पण पर ह्या परीक्षा पद्धती आणि करिअर घडवण्याच्या ह्या केवळ पुस्तकी मार्कांच्या सूत्रामुळे आकाश कोसळतं घरावर खरोखर पुढे मेडिकल इंजिनिअरिंगची ॲडमिशन एखाद दुसऱ्या मार्काने कोणाची हुकली तर बास घरामध्ये जणू स्मशान कळा पसरलेली असते की आता कोणतरी गेलं नुकतोच पोचवून आलो आहे आणि आता आपल्या आयुष्याचं कसं होणार तर माझा हा एक अतिशय लाडका उर्दू शेर आहे त्याची फक्त पहिली चोळ तूर्त सांगतोय सितारो से आगे जहां और भी है तर सितारो से आगे जहां और भी है म्हणजे आपली नजर ज्या सूर्यचंद्र तारकांच्यावर खेळलेली असते आणि तोवर आपल्याला वाटतं तेच काय ते सर्वस्व आहे असं असत नाही जीवन खूप मोठी गोष्ट आहे दोन चार विषयांच्या मधले मार्क म्हणजे केवळ बुद्धिमत्ता आणि त्या विषयांशी निगडित असलेल्या विषयांमध्येच पुढे करिअर करता आलं तरच जणू चांगलं करिअर ही अजिबात चुकीची समजूत आहे मित्र विज्ञानाने सिद्ध केलेलं एक सूत्र सांगतो आता मी तुम्हाला ते म्हणजे प्रत्येकाकडे कोणत्या तरी एका क्षेत्रामध्ये टॉपला जाण्याची बुद्धिमत्ता आहेच मी आधीच्या भागात जसे तुम्हाला अकॅडमिक इंटेलिजन्स आणि बिहेव्हिअरल इंटेलिजन्स हे शब्द सांगितले तसे शिक्षणाच्या मानसशास्त्रातली आता संकल्पना आहे नाइंटी नाइंथ पर्सेंटाईल नाइंटी नाइंथ पर्सेंटाईल म्हणजे कोणीही सरासरी शंभर युवकांचा म्हणजे मुलं मुली समूह घेतला तर त्या शंभरातल्या प्रत्येकाकडे कोणत्या तरी एका विषयामध्ये त्या शंभरात पहिला म्हणजे टॉपर होण्याची क्षमता असतेच अत्याधुनिक असं जे मेंदूचं शास्त्र आहे त्यांनी सुद्धा हे सिद्ध केले की आपण येतो जन्माला ते मेंदूचं शास्त्रज्ञ शब्द वापरतात वायरिंग आहे मेंदूचे सर्व संदेशाची जी देवघेव होते त्या करणाऱ्या घटकाचं नाव आहे न्यूरॉन्स आणि आपण तऱ्हेने शिकतो तऱ्हेने स्वतःचा विचार करतो त्यांनी त्या न्यूरॉन्स फायर होत असतात आणि मग मेंदू घडवण्याच्या शास्त्रात हे एक फार छान वाक्य आहे न्यूरॉन्स दॅट फायर टुगेदर वायर टुगेदर म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं जसं सर्किट असतं तसं आपल्या मेंदूचं सुद्धा सर्किट असतं ते तयार होतं आपल्याला ते जाणीवपूर्वक घडवता येतं समृद्ध करता येतं पण पहिली तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येकाच्या मेंदूकडे कोणत्या तरी एका क्षेत्राचं टॉपचं सर्किट तयार होण्याची क्षमता आहेच आपल्यामध्ये पण आपण ती क्षमता ओळखायचा प्रयत्न न करता जीवन ह्या ठोकळेबाज समीकरणांनी घडवतो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो ह्याला एक दुःखद नाव आहे छापाचे गणपती की सगळी मुलं मुली म्हणजे काय छापाचे गणपती हे असे ह्या आकाराचे वर्ग हे असे त्याचे बेंचेस हे अशी त्याची टेक्स्टबुक तेवढाच तो अभ्यास करायचा शिक्षक बहुधा फळ्यावर लिहून देतील तेवढं वहीत लिहून घ्यायचं घरी जाऊन पाठ करायचं घोकायचं आणि पेपरवर ओकायचं त्याच्यात तुला दहापैकी नऊ की तुझं घोडं राजापूरच्या गंगेत नाहीलं त्या सगळ्यामध्ये कुठे एखाद दुसरा मार्क कोणी त्या छापात बसत नसला की तो या सिस्टीमनुसार तो जणू ठरतो टाकाऊ एकही मुलगा मुलगी टाकाऊ नाही मी तुम्हाला आज विज्ञानाने सिद्ध केलेलं सूत्र सांगितलं ज्याचा मेंदू शाबूत आहे म्हणजे ज्याच्या मेंदूला काही दुर्दैवी इजा नाही झालेली आणि जर कोणाच्या झालेली असली तर त्याचा अर्थ आहे की लव अँड कंपॅशन प्रेम आणि करुणेचा असा व्यक्ती जास्त पायीक आहे आणि अशा व्यक्तीला आपण देऊ शकलो पाहिजे अधिक प्रेम आणि करुणा पण आपण सगळे की ज्यांनी आईवडिलांचंही आभारी राहावं आणि माझा शब्द ईश्वराचा आभारी राहावं की आपला मेंदू शाबूत आहे तर ही बिलकुल पक्की विज्ञानाने सिद्ध केलेली गोष्ट आहे की ज्याचा मेंदू शाबूत आहे अशा प्रत्येकाकडे कोणत्या तरी एका क्षेत्रामध्ये टॉपचा होण्याची क्षमता दिलेलीच आहे आपण जर म्हणून चाललो की नाही सगळ्यांना दहावीमध्ये नव्वद टक्के पाहिजेत आणि सायन्सला गेले पाहिजेत आणि पी सी बी पी सी एम घेतलं पाहिजे जणू करिअर आणि बुद्धिमत्ता उर्फ टॅलेंटचा जणू हे एकच क्षेत्र तर आपण मुलामुलींच्या मधनं घडवायला निघालो हे छापाचे गणपती मग दुःखाची गोष्ट म्हणजे घडून बसणार आहेत माकडं करायला गेलो गणपती पण घरून बसणारे माकड प्रत्येक मुलामुलीमध्ये असे एक असामान्य बीज लपलेलंच आहे कोणी त्याला नाव देईल स्वतःमधला राजहंस ओळखा ही खरोखर माझी व्यक्तिशा लाडकी कविता पण आहे गाणं पण आहे एक काळा वेडाविद्रा वाटणारा राजहंस हंस त्याला कोणी खेळायला घेत नाही एकटा असतो त्याला दुःख होतं आणि मग एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले पाण्यात पाहताना डोकोनिया क्षणैक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक हे आपलं आपल्याला कळणं महत्वाचं आहे आपल्यामध्ये पण तो राजहंस पण आहे आणि जीवनाचं गाणं गायचं असतंय ते आपण आपल्या सुरात गायचं असतंय तू जीवनाची इमारत तुला काय येत नाही ते दुसऱ्याला काय येत आहे म्हणून तुला येत नाही याबद्दलचा इन्फिर्योरिटी कॉम्प्लेक्स किंवा ते दुसऱ्याला मात्र येतं आहे ह्याबद्दलचा द्वेष मत्सर आणि मानसिक पातळीची हिंसकता यातल्या कशाचीही गरज नाही तुझ्या आत डोकावून पहा आणि तुला काय येतं तु? तुला काय ये समजतं तु? तुझा जीव सहजपणे कशामध्ये रमतो समोर वेगवेगळे विषय आल्यानंतर तुला त्याच्यामध्ये कशामध्ये सहजपणाने समजतं काय करताना तुला कष्ट वाटत नाहीत मजा येते आनंद वाटतो एन्जॉय म्हणतोय मी जे करत असताना तुझ्या आईवडिलांना सांगण्याची वेळ येते की अविनाश देवायची वेळ झाली दोन घास खाऊन घे आणि तुझं जे चाललंय ते चालू कर तर ते तुझं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तू उत्तमता आणि प्रतिभा मिळवू शकण्याची क्षमता तुझ्यामध्ये जास्ती आहे बाकी सब झूठ विशिष्ट करिअर म्हणजे चांगलं ही समजूत चुकीची आहे करिअरला स्कोप असतो ही समजूत त्याहून चुकीची आहे स्कोप करिअरला नसतो व्यक्तीला असतो म्हणजे त्या करिअरला आवश्यक गुणसंपदा जर तुझ्याकडे असेल तर तुला त्या करिअरमध्ये स्कोप आहे तेव्हा तू स्वतःला ओळख आणि त्यानुसार तुझं क्षेत्र निवड असं करिअर घडवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र मग आता हे स्वतःला कसं ओळखायचं हे समजावून घेण्यासाठी पुन्हा भेटूया तीन जूनला सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी तुम्हाला माहितीच आहे की त्यावेळेपर्यंत आणि कायम माझ्या तुम्हाला शुभेच्छा चाणक्य मंडल परिवार।, परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार।, परिवार प्रशासन हे देशसेवेचं साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन प्रवेश परीक्षा दिनांक दोन जून रोजी संपर्क चाणक्य मंडल परिवार पुणे दूरध्वनी शून्य दोन शून्य दोन चार तीन तीन आठ पाच चार दोन आणि दोन चार तीन दोन एक एक सात सात चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार